हेलो फ्रेंड्स, व्हिडिओ क्रमांक 35 मला आठवते आपला अभ्यास त्या अधिकारी पुस्तकात होते. मग त्याच्यामध्ये खूपच लोकप्रिय झालेला टॉपिक होता. कोणता? ऑन ऑफ चे महत्व. ऑन ऑफ चे महत्व म्हणजे काय नवीन विद्यार्थ्यांना सांगतो. आणि हा पुरण आपलं अभ्यास त्या अधिकारी हे पुस्तक आता 2 दिवसात उपलब्ध होते बाजारामध्ये. तुम्ही लोकांनी खूपच गौरवलेलं हे पुस्तक. कमिंग टू अवर पॉइंट, व्हॉट इज ऑन ऑफ? ऑन म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केल्यावर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. ऑफ, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केल्यावर तुम्ही काय नाही करायला पाहिजे. राईट, शॉर्ट मध्ये सांगतो कारण हे आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अभ्यास त्या अधिकारीमध्ये IAS प्लॅनरमध्ये STIPSI प्लॅनरमध्ये खूप डिटेल आलेलं आहे. बरोबर, ऑन काय करायला पाहिजे याचे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. हे बघा प्रो, तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काय? तुम्हाला जर पहिलवान व्हायचं असेल तर चांगला खुराक पाहिजे, तसं चांगलं पद मिळवायचं असेल तर चांगली पुस्तकं वापरायला पाहिजे. पहिला मुद्दा, चांगली पुस्तकं तुम्हाला वापरायलाच पाहिजे. मस्ट ऑफ क्वालिटी बुक, शिक्षकांनी लिहिलेल्या सॉरी अभ्यासकांनी लिहिलेली पुस्तकं वापरायला पाहिजे. उदाहरण, बिपिन चंद्र सरांचं पुस्तक, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, ग्रोवर सरांचं पुस्तक, चांगली पुस्तकं वापरायला पाहिजे. या सस्त्याने कुछ नाही मिळेगा, सहज काही तुम्हाला मिळणार. क्वालिटी बुक्स वापरा, ऑन पहिला मुद्दा. नाहीतर मग काय होते, आयुष्याची बरीच उमेदीची वर्ष ट्रायल अँड एरर मध्ये जातात. यूज ऑफ क्वालिटी बुक्स फर्स्ट, ऑन मधला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, तुम्हाला नोट्स काढायला पाहिजे. आजच सकाळची गोष्ट आहे, 2 विद्यार्थी आले होते, 3-4 वर्ष झाले अभ्यास करते, स्कोर काय ब्लॉक झाल्यासारखा 40-45 येतो. मी पहिला प्रश्न विचारला त्यांना की कधी नोट्स काढल्या का? नाही. अरे परंतु असं सहज काही मिळत नाही. तुम्ही असं कधी समजू नका की या क्लासच्या नोट्स घेतल्या, त्या क्लासच्या नोट्स घेतल्या, त्या क्लासच्या नोट्स घेतल्या, आणखीन कुठून नोट्स आणल्या, मित्रांनी नोट्स दिल्या. कोणाच्या नोट्स वापरून कोणी अधिकारी होत नाही. ॲटलिस्ट अवघड विषयाच्या तरी तुम्हाला नोट्स काढायलाच पाहिजे. आप ये दिमाग से निकाल दीजिएगा की कोई तो आके आपको ऑफिसर बना देगा, आपको खुद पढाई करनी होगी. आणि त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः नोट्स काढायला पाहिजे. पुरो म्हणतात त्याच्यात खूप वेळ जातो. आत्ता झालेला वेळ नाही दिला ना पुरो, तर नंतर वर्षानुवर्ष जातात. त्याच्यामुळे नोट्स काढा हा ऑन मधला दुसरा पॉइंट. ऑन मधला तिसरा पॉइंट, कनेक्टिंग डॉट्स असं मी म्हणतो त्याला. बघा, माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ना, मी त्यांना सांगत असतो 3 गोष्टी लिहून घेऊन या. तुम्ही कधी आले तरी या 3 गोष्टी लिहून घेणे. 1, वाचलेल्या पुस्तकांची यादी. 2, अभ्यासाच्या समस्या. 3, वैयक्तिक समस्या. मग कनेक्टिंग डॉट्स म्हणजे काय? तुमच्यामध्ये जी काही उणीव आहे ना, समजा कोणाला परीक्षेच्या काळात टेन्शन येत असेल तर योगा कोर्स करा. कोणाचे येणारे प्रश्न चुकत असतील, रिव्हिजन करा. कोणाला परीक्षेच्या काळामध्ये अशी भीती वाटत असेल, पेपर वेळेत पूर्ण होत नसेल, तर वर्गात जाऊन टेस्ट द्या. टेस्ट नंतर अनालिसिस करा. थोडक्यात आपल्या बोलीभाषेत सांगू, आपल्यामध्ये सुधारणा आपणच करायला पाहिजे. 1-1.5 वर्षाचा अभ्यास झाल्यानंतर आपण जेव्हा एखादी परीक्षा पास होत नाही तर शांत चित्तानं बसा. अभ्यासाच्या जे समस्या आहेत एका बाजूला काढा. काय विषय, कोणता विषय नाही समजला, काय झालं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर वैयक्तिक काही प्रॉब्लेम्स असतील तर बाजूला काढा. आणि हे जे तुम्ही स्वतः माणूस स्वतः स्वतःचा उत्तम शिक्षक असं असं म्हणतात, हे जे स्वतः शोधलंय ना, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही स्वतः स्वतः तुमचे मास्टर झाले. हे नक्की लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही तुमच्या सुधारणा शोधून त्या दूर करण्यास सुधारणांसाठी वाव शोधून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत ना, मग गाडी आपण काय म्हणतो, गाळा तुटून जाईल. राईट, ऑन मध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले.
क्वालिटी बुक्स, नोट्स अँड कनेक्टिंग डॉट्स. बाय बाय.